केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील चार जणांचा समावेश होणार आहे। माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात वर्णी लागणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी झी 24 तासला दिली होती। झी 24 तासच्या या बातमीवर शिक्कामोर्तबही झालंय। नारायण राणे हे गोव्यातून इंडिगो फ्लाइटने दिल्लीला येणार होते। संध्याकाळी 6 वाजता जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन ते त्यांची भेट घेणार आहेत। राणेंशिवाय राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे, ही देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याशिवाय रणजित नाईक निंबाळकर यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे। औरंगाबादचे डॉक्टर भागवत कराड हे पहिल्यांदाच खासदार झालेत, तर वंजारी समाजात डॉक्टर भागवत कराड यांची प्रतिमा खूप चांगली आहे। तर कपिल पाटील भिवंडी मतदार संघातून सलग 2 वेळा निवडून गेलेले आहेत। खासदार कपिल पाटील हे देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून कपिल पाटील यांनाही फोन गेलाय। पाटील यांना भेटीसाठी नड्डा यांनी बोलावलंय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कपिल पाटील यांना देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे। गेल्यानंतर काय असेल ते मी सांगेन, मला पोचू द्या, अजून मला काय माहित नाही। लाल मातीतली कुस्ती म्हणजे आपले फोन टॅप होत होते असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेने विधानसभेत केलाय। यावेळी अमजद खान असं आपलं नाव ठेवलं होतं असं सुद्धा पुढे आलंय। याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी पटोलेने राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे। तर दुसऱ्यांचं नाव देऊन टॅप केला असेल तर ते गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलंय। मी सत्ताधारी पक्षाचा सदस्य असल्यामुळे बदनामी होती अशी टीका प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली। केंद्रीय तपास यंत्रणांची 7 महिने चौकशी सुरू आहे। MMRDAला सुरक्षा पुरवण्याच्या कामात मी घोटाळा केला असा आरोप होतोय। जो गुन्हा दाखल झालाय त्याचा तपास व्हावा असं गृह मंत्रालयाला पत्र दिल्याचं सुद्धा सरनाईक यांनी सांगितलंय। स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची मनसेनेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली। स्वप्नीलच्या आईवडिलांशी अमित ठाकरेंनी संवाद साधला। तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबत संपूर्ण पक्ष असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। तसंच लोणकर कुटुंबाला मनसेकडून 2 लाखांची मदतही दिली। आम्ही आमच्या परीने मदत करतोय, सरकार काय करतंय असा सवाल यावेळी मनसेनेते अमित ठाकरे यांनी केलाय। दरवर्षी भरती निघते, जागा असते म्हणून निघते ना, फक्त पैसे गोळा करण्यासाठी करतात का असा सवाल स्वप्नीलच्या कुटुंबाने विचारलाय। आता जर स्वप्नीला न्याय द्यायचा असेल तर भरती करा अशी मागणी त्यांनी केली। अनेक स्वप्नील सरकारनं वाचवले तर बरं आहे, नाही भरती झाली तर असे अनेक स्वप्नील जातील अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे। बातमी पावसासंदर्भातली, पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट आले। 65% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला आणि नंतर पावसानं दडी मारली, त्यानंतर आजपर्यंत पाऊस पडलेलाच नाही। सह्याद्रीची उंची म्हणजे